नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 9 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणी आरोपी बाळ गोठे सह 7 जणांविरुद्ध पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आले आहे। 450 पानांचे हे दोषारोपपत्र असून यामध्ये एकूण 26 जणांचे जबाब घेतले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी दिली। जरे या प्रेमसंबंधातून आपली बदनामी करतील अशी भीती बोठे याला वाटत असल्यामुळे त्याने सुपारी देऊन जरे यांचा खून घडवून आणल्याचे दोषारोप पत्रात नमूद करण्यात आले आहे। अहमदनगरसह राज्यातील पशुवैद्यकांमध्ये टोकाचा संघर्ष पेटला आहे। यात सरळ सेवेने भरती झालेल्या आणि पदवीधर असणाऱ्या पशुवैद्यकांच्या संघटनेने पदविकाधारक पशुवैद्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद करत एक प्रकारे त्यांचे केडर संपविण्याचा विडा उचलल्याचे चित्र आहे। यामुळे नगरसह राज्यातील पदविकाधारक पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर 2020 पासून सुमारे 4.5 लाख विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत। राज्य सरकारकडून पोषण आहाराचा पुरवठादार निश्चित होत नसल्याने पोषण आहाराची अडचण झाली आहे। यामुळे जिल्हा परिषदेतील गटनेते तथा शिक्षण समितीचे सदस्य यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे। जिल्ह्यात मंगळवारी उपचारानंतर बरे झालेल्या 1134 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 534 नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। सध्या 5440 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान करोनाने आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील 15 पोलिसांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक 10 मृत्यू करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झाले आहेत। यात एका महिला पोलिसाचा समावेश आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।